सो वेलकम टू माय विलेज. सो हा व्हिडिओ आहे मी माझ्या मामाच्या गावाचा आणि मी आता मामाच्या गावाला चालली तर तिथले खूप छान छान सीन आणि माझं गाव कसं आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे. सो हे आले आहे आता रांजणगाव महागणपती, त्याच्यापुढेच लगेच माझं गाव येतं ते म्हणजे भांबर्डं गाव. आता आपण चाललो आहे, थोड्याच वेळात आपण पोहोचू. माझ्या घरापासून फक्त 1.5 तास लागतो पोचायला आणि या गाव खूप सुंदर आहे आतून आणि त्याचे सीन आणि तिथलं नेचर खूप छान आहे आणि तिथली माणसं देखील खूप छान आहेत. मी पाहत राहा, व्हिडिओ खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता जवळपास आलोच आहोत. भांबर्डं गाव आहे हे, रांजणगावच्या तिथेच येतं. तर आलो आहोत आपण भांबर्डं गावामध्ये एंट्री पॉईंटला. आता गावामधल्या जे मंदिर आहे तिकडे चाललो आहोत आपण. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा असा क्लायमेट पण आहे आणि किती छान असं वातावरण आहे आणि इथे खूप असं मोठं मंदिर आहे. या मंदिरा इथे म्हणतात त्याला मळाबाईचं मंदिर असं म्हणतात आणि ही देवी खूप प्रसन्न आहे की आपण जे काही मागतो त्या सर्व इच्छा पूर्ण होतात इथे. मला माहिती आहे बऱ्यापैकी हे मंदिर माहिती नसावं तुम्हाला. तुम्ही नक्की या गावात येऊ शकता आणि या मंदिर देखील पाहू शकता. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे मंदिर किती मोठं दिसत आहे आणि मंदिराच्या भिंतींवर जे नक्षीकाम केले ते पण खूप सुंदर आहे. असे छोटे छोटे मंदिर आहे तिथे, नक्षीकाम पण खूप सुंदर आहे आणि खूप मोठं असं मंदिर आहे. तुम्ही नक्की या. दर्शन लॉकडाऊन असल्यामुळे ते दर्शन घेऊ शकत नाही, त्यामुळे बाहेरूनच आपल्याला पाया पडावा लागणार आहे. हे मंदिरामागचं सीन आहे की खूप सुंदर असा सीन आहे हा. खासियत अशी आहे की हे चिंच जे आहेत ते चिंच आपण घरी घेऊन जाऊ शकत नाही. इथले गावाकडची माणसं म्हणतात की हे जर घरी घेऊन गेलात, इथून सोबत नेलं तर तुम्ही गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही, असं काहीतरी इथलं आहे की हे चिंच आपण घेऊन जाऊ शकत नाही. की जर आपण हे चिंच घेतली आणि गेलो तर गावाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे काहीतरी होतंच असं इथले ग्रामस्थ म्हणतात. आता कितपत खरं आहे कितपत नाही ते मला माहिती नाही, पण तुम्ही अनुभवू शकता किती सुंदर आहे हे.
काय अजून मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे ऊसाची शेत आहे तिकडे पण आपण जाणारच आहोत मी थोडंफार आता तिकडे दाखवतोय तिकडे पेरूची बाग आहे आणि पेरू घेतलेले आहेत तुम्हाला खायचे असेल तर नक्की विजिट करा पेरू घेऊन चाललाय आंबे घेऊन चाललाय बघा किती सारे आंबे आम्ही गोळा केले दाखव मामा पटकन इकडे बघ पेरू पण घेतोय दाखव इकडे बघ तर आता मी घरी चालली आहे भरपूर एन्जॉय केला दिवसभर आणि तुम्ही देखील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच